नांदेडमध्ये गावठी पिस्तुलासह एकास अटक. नांदेड शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती मिळाल्यानुसार अब्दुल वाजिद नई आबादी परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय युवकाची झडती घेतली असता गावठी पिस्तल त्याच्याकडे आढळले. यास भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व द्वारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.